एका वाहनात 37 जनावरे कोंबून तस्करीसाठी नेत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मूल परिसरात सापळा रचून जनावरांच्या तस्करीचा ट्रक जप्त केला. या ट्रकमधून 37 जनावरांची वाहतूक केली जात होती. तपासणी केली असता 33 जनावरे जिवंत आढळून आली तर 4 जनावरांचा मृत्यू झाला होता. या कारवाईत एकाला अटक करण्यात आली असून 16.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नईमुद्दीन शेख असे अटकेतील आरोपीचे नाव आहे तर असलम शेख इर्शादुल्ला खान हे दोघे पळून जाण्यात यशस्वी ठरलेत. मिळालेल्या माहितीनुसार एका ट्रकमधून जनावरे कोंबून नेली जात असल्याची गोपनीय माहिती LCBच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मूल परिसरात रेल्वे गेटजवळ सापळा रचला. दरम्यान संशयित ट्रकला थांबवून झडती घेतली असता ट्रकमधून जनावरांना कत्तलीसाठी नेले जात असल्याचे उजेडात आले. मात्र पोलीस दिसताच आरोपींनी जंगलाच्या दिशेने पळ काढला. पोलिसांनी पाठला करून नईमुद्दीन करीमुद्दीन शेख याला ताब्यात घेतले तर असलम शेख आणि इर्शाद उल्ला खान हे पळून जाण्यात यशस्वी ठरलेत. ही जनावरे गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा येथून आणले असून गडचांदूर येथील सादिक खान याने आणण्यास सांगितल्याचे पोलिसांना सांगितले. 33 जिवंत जनावरे प्यार फाउंडेशनच्या दाताळा येथील गोरक्षण केंद्रात ठेवण्यात आली आहेत.